नमस्कार, आज आहोत आपण विटरणी कॉलेज या ठिकाणी. या ठिकाणी आज रुपाला ताई सातनकर महिला आयोग अध्यक्ष यांनी आज भेट दिलेली आहे. आपण बोलूया त्यांच्यावर. काय सांगताल ताई आज आपण की या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या जन्मदिनी या ठिकाणी आला आणि त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता या सरांनी, काय बोलतात त्याबद्दल? क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी नायगावमध्ये आले. आज नायगावमध्ये त्यांच्या जन्मगावी भेट देत असताना शिरवळमध्ये देखील अर्ध पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहिले. त्यानंतर आज या पशुवैद्यकीय शाळेमध्ये स्कूलमध्ये आले. तिथल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांच्या कलाविष्कारांचं सादरीकरण केलं आणि सादरीकरण पाहत असताना आजचे ज्वलंत विषय घेऊन त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भर दिला. मला असं वाटतं की काळाची गरज विद्यार्थ्यांनी ओळखली. उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे, त्यांनी अशा पद्धतीने विचार करणं हेच एक सकारात्मक पाऊल आहे असं मला मनापासून वाटतं. त्या शाळा ह्या हायस्कूलला आणि विद्यार्थ्यांना माझ्या मनापूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी आज आपण पाहिलं की ताईंनी आज या कॉलेजसाठी जो वेळ दिला याबद्दल हे पूर्णपणे काम केलं जातंय. डिजिटल प्रभातमध्ये मी जीवन सोनो.